नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के. आणि तुम्ही पाहू शकता आजचं मार्केट ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता खूप स्ट्रॉंगली सपोर्ट होता 12,373. तो जसा ब्रेक केला पण म्हणू शकतो आणि त्या स्पीडने रिकव्हरी पण आलेली आहे. मित्रांनो बघा, एक लोअर लोचा पॉईंट होता आपला 12,200. सो या लेवलपर्यंत मिड कॅपनी लो देऊन त्या स्पीडनी रिकव्हरी घेतलेली आहे, बघू शकता इकडे. आणि स्ट्रॉंग सपोर्ट याचा अर्थ हाच असतो की त्याच्या खाली मार्केट जाणार नाही. सो मार्केटने त्याच्या खाली जाऊन सुद्धा त्या स्पीडनी रिकव्हरी घेत मित्रांनो 12,400 सस्टेन करायचा प्रयत्न केला. मिड कॅपमध्ये चांगला हा फॉल रिकव्हरी पण बघायला मिळाला आहे. आणि निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला फॉल झाला आणि रिकव्हरी सुद्धा झालेली आहे, बघू शकता इथे ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता सपोर्ट खूप स्ट्रॉंगली ब्रेक केला. लगेचच बघू शकता इथे 24,300 आणि जसा हा ब्रेक केला नेक्स्ट सपोर्ट होताच आपला 24,200 डॉट त्या लेवलला सस्टेन करून मार्केटने रिकव्हरी. आणि सपोर्टचा अर्थ तुम्हाला सांगितलं जसं तोच की मार्केट हा सपोर्ट ब्रेक करणार नाही. अशा पद्धतीने उद्या गॅप अपचे चान्सेस वाटत आहेत, मार्केट वर जाईल. काय लेवल्स असतील, कसे रेजिस्टन्स असतील सांगायचा प्रयत्न करेल. मित्रांनो फाईन निफ्टीमध्ये डॉट टू डॉट आपले लेवल फॉलो केलेले आहेत मार्केटने, कुठलाही लो ब्रेक केला नाही किंवा काहीच नाही. 23,461 जो सपोर्ट होता एक्झॅक्टली त्या लेवल्सवरती सपोर्ट घेऊन साईड वे जाण्याचा प्रयत्न केला. सेम बँक निफ्टीमध्ये सुद्धा जेवढा मेजर फॉल व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही. शक्यता तर इथंच होती की 52,400 ब्रेक होणार नाही, पण त्याच्या खाली ब्रेक होऊन एकदम स्लाइडली सस्टेन करायचा प्रयत्न. ओके, उद्याची एक्सपायरी असणार आहे मित्रांनो बँक निफ्टीची. सो कशा पद्धतीने असेल ती, काय लेवल्स असतील आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी असणार आहे, सो काय लेवल्स असतील एक्झॅक्टली, तर त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. एक दोनच मिनिटात अनालिसिस करूयात. चलो, वर्ल्ड मार्केट फुल टू फुल पॉझिटिव्ह व्यू मध्ये दिसते. एशियन मार्केटमध्ये फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी निगेटिव्ह झालेली आहे, ते पण आजच्या जे फ्युचर आहेत त्याच्यामुळे. एसजीएक्स गिफ्ट निफ्टी ही देखील पॉझिटिव्ह 21 पॉईंट आहे. तो एक छोटा मोठा गॅप अपचे चान्सेस, एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे 24,350. पीसीआर क्रिएट होते 0.4, चान्सेस टू बी हाय. छोटा मोठा गॅप अपच देईल, बघू शकता इथे कॉलवाले खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट झाले आहेत. ओके चलो, बँक निफ्टीमध्ये पण बघूयात. एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 52,300. पीसीआर रेशो 0.25 असा. सो चान्सेस टू बी हाय, कॉल रायटर खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट आहेत. सो चान्सेस टू बी हाय की मार्केट वर जाईल. 23,650. पीसीआर रेशो क्रिएट होते 0.7. छोट्या मोठ्या गॅप अपचे चान्सेस फाईन निफ्टीमध्ये सुद्धा. मिड कॅपचं पण बघूयात. डॉट लेवल आहे 12,400, स्ट्रॉंग सपोर्ट. त्याच्यावरतीच मार्केटने रिकव्हरी घेऊन वरती आलं म्हणजे समजून जायचं की सो तिथं बायर्स लोक स्ट्रॉंग आहे. अशा पद्धतीने वीकचा व्ह्यू काय सांगत आहे आपला. MRF टायर आज एक दोन एंट्री दिल्या होत्या, थोड्याशा ट्रॅप पण झाल्या आणि चांगल्या पद्धतीने रिकव्हरी पण. व्हॉट्सअप ग्रुपला मी हे दिल्या होत्या तुम्हाला, चेक करूयात कुठले दिले होते आणि टार्गेट कम. हे निफ्टी कोल इंडियामध्ये सांगितली होती, कोल इंडियाची बघूयात आपण. तो कोल इंडियामध्ये स्टॉप लॉस हिट झालेला, टोटल रिकव्हर पण झालं, साईडवेज गेलं पूर्ण, बट एसएल हिट झालंय. ओके चलो, नेक्स्ट बघूयात आपण वीकचा व्ह्यू काय म्हणत आहे. वीकचा व्ह्यू तुम्ही बघितला तर ज्या स्पीडनी मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आलं होतं त्या स्पीड रिकव्हरी सुद्धा बघायला मिळाली आहे. जवळपास एक लो टच केला आपला 24,098 वगैरे बघा, लो टच करून त्या स्पीडनी रिकव्हरी घेतली. आजचं जे मार्केट होतं डॉट टू डॉट असा झपक्यात फॉल दिला त्याने आणि काय फॉल दिला आणि त्या स्पीडने हा जो गॅप होता करण्यासाठी ऑलमोस्ट आलो होतो मार्केट खाली. उद्याचे काय चान्सेस आहेत, सेलिंग प्रेशर कंटिन्यू राहणार आहे, बायर्स काय झालं ते आपण थोडक्यात आहे. बँक निफ्टीमध्ये पण थोडंसं स्लाइडली सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आपल्याला आठवड्याच्या व्ह्यूमध्ये. फाईन निफ्टीमध्ये टार्गेट तर काही वेगळं नाही आहे, वर जाणार आहे ते फिक्स आहे. चलो काय लेवल्स असतील इंट्राडेच्या, मी लेवल्स बऱ्याचदा प्रिडिक्ट करतोय. आज पण बघा जाईल, फॉल देईल, पण त्याचा एक 24,300 ही खाली आलं, चारपट प्रॉफिट दिलं असं म्हणून चालेल. मी तर शक्यता खूप लोक ट्रेड कॅप्चर करू शकत नाहीत असावालं, त्यांना भेटतो ज्यांना ऑलरेडी ह्या गोष्टी. तेव्हा इथे बघ डाऊन ट्रेंड अप ट्रेंड जो होता तो जसा ब्रेक झाला ते आपल्याला. चांगलं मोठं टार्गेट, चलो जे काही लेवल्स असतील एक दोनच मिनिटात मी अनालिसिस करतो कशा.
2 मिनिट निफ्टीमध्ये बघूयात काय असतील. उद्या आहे एक्सपायरी, तो एक्सपायरीच्या दिवशी डब्ल्यू पॅटर्न झालेला आहे क्रिएट. इथं डब्ल्यू पॅटर्न कुणा नाही दिसतोय, इथे नाही आहे. सो डब्ल्यू पॅटर्नला आपण करूयात पद्धतीने. पॅटर्न हा डब्ल्यू पॅटर्न असा आहे. मॅक्स टू मॅक्स रिकव्हरीची लेवल असू शकते वरच्या साईडला 24,400-25,000 रिकव्हरीची लेवल आहे. तिथून वाटलंच तर पुन्हा मार्केट फॉल देऊ शकतो. सिच्युएशन काही जास्त नाही, थोडासा मी काय अप ट्रेंड होता पुन्हा वन टाइम एक्सप्रेसमेंट वरती वर गेलंच चांगलं. नवीन हाय सुद्धा लेवलला नक्की फॉलो करा. चॅनल सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल. सकाळी 9-11 लाईव्ह असतो. लाईव्हमध्ये विशेष एंट्री प्रिडिक्ट करता येत नाही मित्रांनो, कारण की सकाळी सकाळी थोडीशी वोलाटिलिटी कमीच असती. आणि आज पण बघा निफ्टी बँक निफ्टीमध्ये मिड कॅप आणि निफ्टीमध्येच मुवमेंट आली. बँक निफ्टी आणि फाईन निफ्टी बघा टोटल साईडवेज मार्केट आहे, बघितलं असेल तुम्ही. ओके, तो अशा पद्धतीने आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती. काय एक्सपायरी होती बघा बरं, काहीच तर नाही, एकदम एवढं फ्लॅट घालवलं आहे मार्केट. हो, अशा मार्केटमध्ये शक्यतो लॉसेसच होत असतात, मोठे मोठे लॉस होतात. शक्यतो हिरो झिरोचे ट्रेड सुद्धा चालत नाहीत, त्यामुळे आपल्याला फक्त एंट्री एक स्टॉप लॉस ठेवून. चलो ॲज इट इज लेवल प्रिडिक्ट करतोय. उद्याही मला अपसाईड ॲज इट इज मॅक्स टू मॅक्स 53,000 हाय दिली मार, एवढं पण वर 53,000. सपोर्ट लेवलवरती खाली जरी फॉल दिला तर काय रेंज असेल, कुठपर्यंत फॉल कळवायचा प्रयत्न प्लीज. मी लाईव्ह मार्केटला करेल मित्रांनो. लाईव्ह मार्केटला जॉईन करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा म्हणजे जॉईन होऊन. हा जर एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो जर का ब्रेक झाला मार्केटमध्ये हा इतका, बट ब्रेक झाल्यावर करूयात लाईव्ह मार्केट. चलो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.